नमस्कार योगार तुमका सगळ्यांक आयच्या खाशेल्या कार्यक्रमान नाइन्थ वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस आणि जो आयुर्वेदा एक्सपो चालू आसा गोयन त्या एक्सपोक आख्खे जगभरातल्या लोक येयले आसात आणि कितलेशे डॉक्टर्स हांगा आसात जे आयुर्वेदाचे बद्दल माहिती दिता लोकांक आयुर्वेदा बद्दल खूबश्यो गजाली सांगता. आयज अशेंच आयुर्वेदा आणि हो एक्सपो हेजो एक्सपिरियन्स एक्सपोचो कसो झालो आणि आयुर्वेदाचेर माहिती चडान चड दिवपा खातीर आमच्या बरोबर आसा डॉक्टर्स नेहा. दोतोर योगार तुमकां आयच्या ह्या कार्यक्रमान नमस्कार. सगळ्यांत पयली म्हणजे येदो व्हडलो कार्यक्रम वर्ल्ड आख्खे जग आमी हांगा पळयता ऑलमोस्ट 60 कंट्रीज हांगा आसात आणि ह्या कार्यक्रमांत त्यांच्यांनी वांटेकार जाल्ले आसात जाल्यार गोंयच्यान तुम्ही कमिटीचेरूय आसात. कसो एक्सपिरियन्स आसा लोकांचो प्रतिसाद कसो आसा? सगळ्यात सुरवातीक हांव गोवा सरकाराचे अभिनंदन करपाक सोदता कारण गोवा सरकारान हो कार्यक्रम हांगा येवपा खातीर खूब हातभार लायिल्लो आसा. हांगा हो वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो हे एवरी बाय एन्युअल आसता आणि हो बाय एन्युअल इव्हेंट हो साधारण सो एक देड वर्स पयलीं ठरयल्लो वता. सो त्या कार्यक्रमाक हांगा अनुमती दिवन हो वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो हांगा गोंय सरकारान ताका पूर्णपणे पाठिंबो दिलो. ताज्या खातीर हांव आमचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि गोंय सरकारचे पूर्ण टिमीचे पयलीं म्हणल्यार अभिनंदन करपाक सोदता कारण आयुर्वेद हें फक्त गोंया खातीरच न्ही पूर्ण विश्व आयुर्वेदाकडे एक वेगळ्या पद्धतीन पळयता. आयुर्वेद पळयता आसतना होलिस्टीक अप्रोच म्हणजे अशें ना की इट इज बेस्ड ऑन रिलीजन ऑर इट इज बेस्ड ऑन सम फॉलोअर्स अशें ना, बट इट हॅज अ कंप्लीट सायंटिफीक आणि एविडन्स बेस्ड सायंटिफीक अप्रोच आणि हाजे खातीर पूर्ण जग आयुर्वेदाकडे एक होलिस्टीक सायन्स म्हणून पळयता. आणि गोवा बिईंग अ व्हेरी ब्युटिफूल स्मॉल स्टेट वेर इन कंप्लीट वर्ल्ड लुक्स एट इट एज अ यू नो इंडिपेंडंट डेस्टिनेशन ऑफ टुरिझम. आफ्टर दीस एक्सपो आय थिंक गोवा वील हॅव अ स्पेसिफीक हाईट ऑन इकॉनॉमिक बॅकग्राऊंड ऑन इट्स आयडेंटिटी आणि एज वेल एज ऑन मेकिंग गोवा अ हब फॉर मेडी टुरिझम वेलनेस टुरिझम विच इज अ ड्रीम प्रोजेक्ट ऑफ अवर CM डॉक्टर प्रमोद सावंत. सो आय थिंक दीस इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म फॉर गोवा. किती फायदो झाला असतो स्पेशली डॉक्टरांक ज्या फिल्डान हांगा आयुर्वेदीक डॉक्टर असतात त्यांना बेसिकली डायरेक्ट कनेक्टेड टू दीस इव्हेंट आयुर्वेदीक डॉक्टरां. सो तुम्ही एक दोतोर तुम्ही प्रॅक्टीस करता जाल्यार कसो फायदो या एंटायर इव्हेंटाचो तुमकां झाला? सो एक तर येदो व्हडलो इव्हेंट वेर इन यू नो 14 स्टेजीस आर गेटिंग हायलायटेड एट अ टायम. देर आर असोसिएटेड इव्हेंट्स, देर आर सायंटिफीक सेशन्स, वेगवेगळे तरेचे असोसिएटेड इव्हेंट्स आसात जे आम्ही मे बी केन्ना ऐकूय नाशिल्ले, जसे पशू आयुर्वेद आसूं, ज्योतिश आयुर्वेद आसूं, इनोव्हेशन इन आयुर्वेदा, टेक्नॉलॉजी इन आयुर्वेदा, हे सगळे इव्हेंट्स सायमल्टेनियसली जाता अलॉंग वीथ सायंटिफीक सेशन. सो हाजे खातीर आमचे जे गोंयचे दोतोर आसा जावं म्हणजे बाजूचे स्टेट्स आसा, इट इज नॉट ओन्ली अबाउट गोवा बट बाजूचे स्टेट्स, नेबरिंग स्टेट्स जे महाराष्ट्रा, कर्नाटका आणि इतर स्टेट्स जे आसा हांचे दोतोर हांगा येऊन तांकां बऱ्यापैकी ह्या विशयाचेर कितें तरी माहिती आणि ताणी एक फुडें विजन कितें आसपाक जाय आपल्या करियरान, सो आपूण खंयच्या हातून आपलें प्रोफेशन वेवस्थीतपणे डॅवलप करूं शकता हाजेर म्हाका दिसता नक्कीच प्रत्येक दोतोराक कितें तरी एक आतां आयडिया मेळ्ळ्या आणि हाव ही हॅज टू प्रोग्रेस ऑर हाव दे हॅव टू टेक देअर यू नो विजन फॉरवर्ड हाजेर तांकां बऱ्यापैकी क्लॅरिटी मेळिल्ली आसा. अशें जेन्ना हांव म्हज्या कलिग्स किंवा बाकीच्या दोतोरा कडेन उलयलें तेन्ना आय गॉट दीस टू नो यू नो, सो इट्स अ गूड प्लॅटफॉर्म. आतां आयुर्वेदा जेन्ना आमी म्हणटा तेन्ना लोक आयुर्वेदा कडेन कितपत वळटा. गोंयान कितलेशे आउटरीच प्रोग्रामूय जाले आतां, अवेरनेस खूब हेज्या कार्यक्रमाच्या पयलीं कार्यक्रमाचे अवेरनेस आनी आयुर्वेदाचो जालो तेन्ना लोकां मदीं हेजी जागृताय कितपत जाल्या अशी तुमकां दिसता गोंयान? ॲक्च्युली गोंयांत तशें पळोवपाक गेल्यार की जागृताय ही इतल्या प्रमाणान जाल्या की लोक इतले फोन करत आसा की एक्सपोक पास आसा काय कितें, वेगळे कुपन्स आसता काय कितें, वेगळे फीज आसा काय कितें, इतले पर्यंत म्हणजे लोक फोन करून विचारता. हांगा रेजिस्ट्रेशनाक आमच्या प्लॅना प्रमाण आमी रेजिस्ट्रेशन 7 तारखेक सुरू केलें दनपारां आणि 8 तारखेक आमी बंद करपाची आशिल्ली, बट आज पर्यंत आमकां रेजिस्ट्रेशन बंद करपाक मेळूं ना. रेजिस्ट्रेशन काउंटर इज ऑलवेज गोईंग फूल, पीपल आर कमिंग एंड आस्किंग अँड आय थिंक दीस इज क्रिएटेड अ बीग इम्पॅक्ट ऑन द गोवन पॉप्युलेशन एज वेल एज द यंग मायंड्स. म्हणजे अशें ना की फक्त पेशंटूच येता, लोक आपल्या भुरग्यांक आपले करियर ऑप्शन्सूय बाबा कितें मिळू शकता ह्या दृश्टिकोनांतल्यानूय लोक हाका एक वेगळो इव्हेंट म्हणून पळयता.
सो दीस इज आनी आमचे ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आतां हांगा येता. सो ताजे खातीर आमकां 50% सीट्स आमच्या गोंयकारांक दिल्ले आसा आमच्या गोवा सरकारान. ताजे खातीर हांव CM डॉक्टर प्रमोद सावंत हांचे खूब खूब अभिनंदन करता आनी तांकां थँक्स म्हणटा की गोंयच्या स्टुडंट्सांक हो प्लॅटफॉर्म दिल्लो आसा ताज्या खातीर गोंयच्या स्टुडंट्स इतली व्हडली इंस्टिट्यूट वीच इज द ओनली सॅटलायट इंस्टिट्यूट ऑफ इंडिया वीच इज इन गोवा, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, and which is going to perform same like as in Delhi. So it will be having same standards like as in AIIMS or All India Institute of Ayurveda in Delhi. So this is a big एक आमकां ऑपॉर्चुनिटी अलोंग वीथ ऑपॉर्चुनिटी इट इज ऑल्सो आमच्या खातीर एक ब्लॅसींग आसा तें वीच यू नो गोवमेंट हॅज यू नो गिवन टू द पॉप्युलेशन ऑफ ऑर टू द पब्लीक ऑफ गोवा. सो इट इज अनादर फेदर इन द क्राउन ऑफ गोवा वेर गोवाज आयडेंटिटी वील बी कंप्लिटली यू नो डिफरंट इन एज फार एज हेल्थ पर्स्पेक्टीव इज कन्सर्न्ड. आयुर्वेदा जेन्ना आमी म्हणटा तेन्ना लोक आयुर्वेदा कडेन वचच्या पयलीं दुसरें म्हणजे टॅबलेट घेतली जालो बरो. आयुर्वेदा टेक्स टायम, आयुर्वेदाच्यो वखदां इट टेक्स टायम, ताजे कडल्यान इफेक्ट फास्ट जाता किंवा स्लो जाता म्हणटा. बाकीचे टॅबलेटी स्लो फास्ट जाता पण आयुर्वेदा खंयचेय घेता जाल्यार इट इज अ स्लो प्रोसेस. सो इट इज व्हेरी सीन दॅट की सगळे सोपतुकनी लोक आयुर्वेदा कडेन वता. हेजेर तुमचे म्हणणे कितें? आतां हांव 2001 पासून आमी प्रॅक्टीस करता. अशें म्हणजे ओवर द इयर्स वी हॅव रियलायज की पयलीं पासून रियलायजेशन आनी अवेरनेस हो खूब कमी आशिल्लो पब्लिकान. आतां बऱ्या पैकी अवेरनेस हो खूब प्रमाणांत पर्कोलेट जाल्लो आसा. सो आतां आय डोंट थिंक सो की आतां जें तुमी म्हटलें की यू नो आयुर्वेदान टॅबलेट घेतल्या नंतर खूब दिसांनी इफेक्ट जातलो हो आतां अप्रोच ना, उरूंक ना. आनी दॅट इज अ व्हेरी गूड थिंग कित्याक आतां जोर आयलो ऑर थंडी जाली जाल्यार एक दोन टॅबलेटी घेतल्यार विदीन 3 hours बॉडी रिकवर जावं शकता. बट बऱ्याचदां आमी कितें करता, संधिवात आसा किंवा आनी कितें प्रॉब्लम आसा तेन्ना आमी दोतोरा कडेन सगळीं ऑप्शन्स ट्राय करून जातकीच आमी दोतोरा कडेन वता. सो तेन्ना ऑलरेडी क्रॉनीक प्रॉब्लम जाल्लो आसता, म्हणजे बॉडीन तो प्रॉब्लम ऑलमोस्ट सॅटल जाल्लो आसता आनी त्या सॅटल्ड प्रॉब्लमाक आमी रोखडो क्युअर जावचो अशें आमची अपेक्षा आसता. तर तशें जावचें ना, इट कॅन बिकॉज इट इज नॉट अ मॅजीक पील. सो जर आजार जर सामको कमी दिसांचो आसत किंवा कमी वरांचो आसत जाल्यार ताका तितलेच मॅडिसिनूय बी इफेक्टीव आसा. पूण आजार जर क्रॉनीक आसात ऑब्वियसली ताजे मॅडिसिनूय बी चड टायम घेवचे पडटले. सेकेंड थींग इज आयुर्वेदा वर्क्स एट अ रूट कॉज. सो मुळापासून व्याधीचो नाश करपाक आयुर्वेदीक मॅडिसीन जावं, थॅरपी जावं, वेलनेस म्हणजे जे कितें लायफस्टायल चेंजीस आसूं किंवा आहार पद्दती आसूं हे जेन्ना दोतोर सांगता इट इज वीथ अ अप्रोच टू क्लियर द प्रॉब्लम विथ द फ्रॉम द रूट्स. सो डिझीज इज क्लियर्ड फ्रॉम द रूट्स. इट इज नॉट दॅट स्टिरॉयड घेतले ऑर एनी अदर मेडिसीन. आय एम नॉट सेईंग ओनली स्टिरॉयड की आतां तुका बरें दिसलें परत यू हॅव टू बी डिपेंडंट ऑन मेडिसीन. सो हांगा अशें ना, यू डोंट हॅव टू बी डिपेंडंट ऑन मेडिसीन फॉर लायफ टायम. कितें दिसता की आनी खंयच्यो गजाली करपाची गरज आसा आयुर्वेदा? आतां येदो व्हडलो इव्हेंट जाल्लो आसा, सो एका लेवलाचेर ऑलरेडी आयुर्वेदा खातीर बूस्ट मेळिल्ली आसा गोंयांत, जाल्यार आतां हो बूस्ट किंवां ही गजाल तशीच मेनटेन रावपा खातीर फुडें सरकारान खंयची पावलां उबारपाक जाय, जाल्यार किंवां डॉक्टर्स जे तुमी सगळे प्रॅक्टीस करता तांच्यांनी कितें पावलां उबारपाक जाय? सो एक्चुली लास्ट इव्हेंट जेन्ना बँगलोर जाल्लो सेम वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस तेन्ना एक रिसर्च जाल्लो की बाबा थंयच्या पब्लिकाक कितें म्हणजे कितें ताचे पासून प्रॉस्पॅरिटी मेळ्ळी ऑर कितें फायदो जालो. KPMG ह्या व्हडल्या संस्थेन हो रिसर्च केलो, तातूंतल्यान अशें लक्षांत आयलें की विदीन अ स्पॅन ऑफ 1.5 to 2 years द इकनॉमीक ग्रोथ ऑफ द होल बँगलोर वॉज इनक्रीज बाय 35%, वीच इज अ व्हेरी गूड बूस्ट यू नो. सो आमी जर अशें प्लॅटफॉर्म आमचो जर हो आमी परत हो ॲक्टीव आसा तसोच दवरलो अँड एज अ प्रेजिडेंट ऑफ गोवा काउन्सील ऑफ आयुर्वेदा अँड मेडिसीन हांव इतलेंच सांगूंक सोदतां की आमचे दोतोर जितले आतां एक्टीव आसा हो प्लॅटफॉर्म आमी तसोच एक्टीव दवरलो ह्याच गतीन जर गेली देन ऑफकोर्स सरकाराचो पाठिंबो आमकां खूब आसा. ह्या सरकाराच्या पाठिंब्या बरोबर आमी वी कॅन डेफिनेटली हॅव गोवा एज अ वेलनेस टुरिझम स्टेट अँड वी कॅन चेंज द पर्स्पेक्टीव ऑफ यू नो फॉरेन पब्लीक ऑर एनी बडी हू इज कमिंग टू गोवा विथ अ वेलनेस स्टेट इन्स्टेड ऑफ ओनली टुरिस्ट स्टेट. डेफिनेटली आणि सध्या ज्या तरेन यूथ आमचे
पळयतात, आम्ही सध्या पळयतात की या माध्यमातल्यान आमचे यूथ पळयतात किंवा ऑल सगळे आमचे गोंयकार जे पळयतात त्यांच्या खातीर स्पेशली युथा खातीर तुमचो मेसेज कितें आसतलो किंवा ज्या तरेन आमी आतां मेसेज मेडिसिन्स घेतात द डे आमकां कितें जालें की रोखडें आमी एक टॅबलेट घेतली आनी त्या दिसा खातीर इट इज स्टॉप्ड किंवा आयुर्वेदा कडे किंवा योगा कडेन लोक वळपाचे त्या लेवलार युथान कितें करपाक जाय किंवा मेसेज तुमची गोंयकारा खातीर कितें सो आतां आयुर्वेदाची मेसेज सद्याचो थीम असो आसा की हर घर हर दीन आयुर्वेद म्हणल्यार कितें की आमी आमचे एड आयुर्वेदा इन युअर एवरीडे लायफ सो हातून आमी आमचो लायफस्टायल आसूं आमचे आहार पद्दती आसूं ही आमच्या सिजना प्रमाणे आमी कंटिन्यू करपाक जाय ताजे बरोबरच युथा खातीर स्पेसिफिकली बिकॉज स्ट्रेस मेंटल वेलबींग ताजे नंतर आमचे जे प्रॅक्टिसीस आसा म्हणजे फिजिकल व्यायाम आसूं किंवा फिजिकल ॲक्टिविटीज हाचेर युथान फोकस करपाची गरज आसा ताजे बरोबरच एज फार एज करियर इज कन्सर्न देर इज वी आर प्लॅनिंग टू सेटअप अ इन्क्युबेशन सेंटर फॉर आयुर्वेदा वीथ इनोवेटीव यू नो टेक्नॉलॉजी ऑर इनोवेटीव आस्पेक्ट्स इन टू इट सो हाजे खातीर सुद्दां यूथ हॅज टू कम फॉरवर्ड बिकॉज इफ इट हॅज टू गो थ्रू यू नो द पर्कुलेट थ्रू द ग्रास रूट लेवल ऑर थ्रू द यंग माइंड्स आय थिंक यूथ इज द मेन यू नो सेगमेंट विच वील हेल्प दिस टू टेक दिस मेसेज फॉरवर्ड टू टेक दिस मेसेज फॉरवर्ड ऑफ आयुर्वेदा बीइंग यूज्ड इन एवरीडे लाईफ विथ अ कन्सेप्शन ऑफ नॉट ओनली your health but it should be a complete package of community health climate health environment health and also social health so this complete package I think youth is the one who is going to take forward and this is what Goa really needs and I'm sure with the support of government and with all this you know platforms we can do it and it's not a dream but it will be a fact in a few span of time definitely magista to dream project jaupatat asa थँक्स अ लॉट फॉर युअर टायम आणि खूपशे गजाली तुम्ही गोयकारांक सांगली त्याच्या खातीर देव बरे करू थँक्यू व्हेरी मच थँक्यू ॲक्च्युली डॉक्टर स्नेहा आणि त्यांच्यानी खूपशे गजाली तुमच्या पर्यंत पावल्या असा म्हाका दिसता खं तरी स्पेशली युथान हेजी दखल घेऊची गरज असा आणि येणाऱ्या काळात आयुर्वेदा आणि ह्या सगळ्यो गजाली तुमच्या डे टू डे लायफान घालप खूप गरजेचे असा तुम्ही पळयतात तुमचा आवडतो कार्यक्रम ओनली ऑन प्राईम